इथं पंचायत समिती कार्यालयामध्ये ही बाई मॅडम म्हणते आम्हाला 15,000 रुपये मंजुरीचे लागेल, आम्हाला टीएस बीएस करायला इस्टिमेट करायला 15,000 रुपये लागेल, रोजगार सेवक म्हणतो मशीनने उकरायचं मस्टर काढायचं जिओ टॅगिंग करायचं 15,000-20,000 रुपये लागेल, अरे 4,00,000 रुपये अनुदान शासन देत आहे आणि 15,20,30,40,60,000 रुपये गोरगरीब शेतकऱ्यांचे वीर घेते. मी मॅडमला विनंती केली की मी अपक्ष सरपंच निवडून आलेलो आहे, मी गोरगरिबांचे काम करतो, मी कोणाकडनं पैसे घेत नाही, तरी सुद्धा 5,000-5,000 जमा करून 20 विहिरीचे 1,00,000 रुपये मी तुम्हाला देतो, पण माझ्या विहिरी मंजूर करून द्या. पण कोणी ऐकायला तयार नाही. मॅडमचं 12% रेट ठरलेलं आहे, रोजगार सेवकांचं रेट ठरलेलं आहे, इंजिनियरचं रेट ठरलेलं आहे, जिओ टॅगिंगचं रेट ठरलेलं आहे आणि 60,000-60,000 रुपये 4,00,000 विहिरीच्या मंजुरीसाठी लागत आहे. अजित पवार साहेब, अहो एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही बार बंद केले असं आम्ही ऐकलंय. बार मध्ये नाचणारीवर जो पैसा फेकला जातो तो बेवारस पैसा असतो, पण हा कष्टाचा पैसा आहे, गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे, शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाही आहे, शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि 40,40,50,50,60,60,000 रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे. अरे यांना पेन्शन पाहिजे, अरे यांना 1,50,000 रुपये पगार आहे आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून देत आहेत, पैसे मागतायत. आणि म्हणून इथं 10,000-10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्या कडून जमा करून 2,00,000 रुपये मी घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीच्या BDO मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे. त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या. जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू. शेतकरी आम्ही तिथं जाऊ त्यांच्या कार्यालयासमोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ. मी तुम्हाला सांगतोय आमच्या विहिरीसाठी रक्ताचं पाणी करून शेतकरी विहीर करतो. अरे विहिरीला पाणी लागत नाही, लागतं का नाही कळत नाही, आणि विहिरीला पाणी जरी लागलं तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही, आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो का नाही याचा भरोसा नाही. आणि म्हणून सन्मान्य BDO मॅडम यांना आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या घामाने कमवलेला देत आहोत. जर का एवढा पैशात तुमचा पोट भरत नसल, जर का एवढ्या पैशात आमच्या विहिरी मंजूर होत नसल, तर सन्मान्य विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांच्या दालनासमोर अजून शेतकऱ्यांना घेऊन जातो, नागडा होऊन तिथं बसतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. सन्मान्य कलेक्टर आपले अस्ति कुमार पांडे सर यांच्या कार्यालयासमोर घेऊन जातो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. शेतकऱ्यांना नागडा बसवतो, शेतकऱ्यांना मुला बसवतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. मी अपक्ष सरपंच झालेलो आहे, मी पैसा वाटलेला नाही आहे, कुठल्या तोंडाने शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे. आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल, पैशावाल्यांचे गोठे करणार असाल, तर मायबापा गरिबाचं काम कोण करणार? अरे गरिबाला कोण वाली आहे? तुम्ही 20-20 लाख रुपये 1-1 लाख रुपये वर्षाला 20-20 लाख रुपये कमवता आणि गोरगरीब शेतकऱ्याकडनं पैसे घेता, विहिरी मंजूर करायला पैसे लागतात तुम्हाला, तुम्हाला गोठा मंजूर करायला पैसे लागतात, तुमच्या रोजगार सेवकांना मस्टर काढायला पैसे लागतात. हे पैसे घ्या, पैसे 2,00,000 रुपये इथं पडू नये आणि या 2,00,000 रुपयांमध्ये तुमचं भागत नसेल तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासमोर 2 दिवसानंतर जातो, नागडा होतो भोंगडा होतो, शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो, भीक मागतो आणि अजून 4,00,000 रुपये तुम्हाला आणून देतो. माझ्या 20 विहिरी आहे, मी गेवराई पायगा गावचा सरपंच आहे. नियमाला जर तुम्ही माझं काम करत नसाल तर या पद्धतीने मी माझं काम करून घेणार आहे. जय जवान जय किसान.